ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालंय. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातल्या राहत्या घरी निधन झालंय. त्या 92 वर्षांच्या होत्या. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं होतं. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, काय अधिकची माहिती द्याल? खर तर अगदी अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एक कार्यक्रम झाला होता. अटल सन्मान पुरस्कार त्यांना देण्यात आला होता, त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी भाषण देखील केलं होतं. म्हणजे हाताला इजा झालेली असताना त्या अवस्थेत त्यांनी छान भाषण केलं होतं आणि असं अचानकपणे होईल हे खरोखर अनपेक्षित होतं. पण तरी देखील जसं आपण आता सांगितलं की हृदयविकाराचा त्यांना झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा निधन झालेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या तशा आजारी असायच्या. म्हणजे दरवर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता त्यांच्या गायनानं व्हायची. यावेळी मात्र त्या उपस्थित होत्या, परंतु आजारपणामुळे त्या गाऊ शकल्या नव्हत्या. त्याची देखील त्यांच्या गायन रसिकांच्या मनामध्ये होती. गेली अनेक दशकं प्रभा अत्रेंनी शास्त्रीय संगीताची सेवा केली. आणि इतकंच नाही, केवळ गायिका म्हणून नव्हे तर शास्त्रीय संगीताचं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून विपुल प्रमाणामध्ये त्यांनी लिखाण केलं. त्याची नोंद निश्चितपणे घेतली जाईल. त्याची पावती नक्कीच